भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक घेतला हा निर्णय उपोषण जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाचं नेतृत्व मनोज जरांगे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे मराठा आरक्षण हक्क परिषद देत याबाबत ठराव मांडण्यात आला आहे महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मराठा समाजाने केली आहे मराठा समाजाच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं म्हणजे मागच्या दारातून आरक्षण देण्यासारखं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यांच्या या विधानानंतर मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आला होता याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने छगन भुजबळ यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील मराठा समाजाने बहिष्कार टाकण्यासाठी ठराव मांडला आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला होता त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतलेला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत